नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, असे म्हणत भक्ती ज्ञान व वैराग्य ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवणाऱ्या संत विचारांचा जागर म्हणजे गोदड महाराजांच्या पवित्र भूमीत आषाढी वारी निमित्त संपन्न होत असलेला दादा पाटील महाविद्यालय आयोजित विद्यार्थी शिक्षक कीर्तन महोत्सव। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार भारतीय ज्ञान प्रणालीचे शिक्षण मिळावे व विद्यार्थ्यांवर मूल्य संस्कार व्हावे यासाठी आषाढी वारीच्या निमित्ताने दिनांक 6 जुलै 2024 ते 10 जुलै 2024 या कालावधीत दादा पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या भव्य दिव्य विद्यार्थी शिक्षक कीर्तन महोत्सवाचा लाभ सर्वांनी घ्यावा। या कीर्तन महोत्सवात शनिवार दिनांक 6 जुलै रोजी हरिभक्त परायण शांतीलाल महाराज जंजिरेसर, रविवार दिनांक 7 जुलै रोजी हरिभक्त परायण युवा कीर्तनकार आदेश महाराज हरिहर, सोमवार दिनांक 8 जुलै रोजी हरिभक्त परायण युवा कीर्तनकार औदुंबर महाराज थेरवडीकर, मंगळवार दिनांक 9 जुलै रोजी हरिभक्त परायण युवा कीर्तनकार तेजश्री महाराज दिंडे हे महाविद्यालयाचे विद्यार्थी कीर्तन सेवा देणार आहेत। या महोत्सवाची सांगता बुधवार दिनांक 10 जुलै रोजी हरिभक्त परायण जंगले महाराज शास्त्रीजी डोंगरगण यांच्या कीर्तनाने होईल। ही सर्व हरी कीर्तने संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत महाविद्यालयाच्या प्रांगणात होतील। कीर्तन संपल्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आहे। महाप्रसादाचे सौजन्य श्री भीमराव अण्णा नलावडे, प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर, डॉक्टर संजय ठुबे, डॉक्टर प्रमोद परदेशी, प्राध्यापक भागवत यादव, डॉक्टर संदीप पै, डॉक्टर संतोष भुजबळ, डॉक्टर वसंत निकाळे, दत्तू शेंडे, डॉक्टर दिग्विजय कुंभार, प्राध्यापक सुखदेव कोल्हे, डॉक्टर अजित इंगळे, प्राध्यापक मोहन सिंग पाडवी, डॉक्टर अशोक पिसे, डॉक्टर अशोक म्हस्के, डॉक्टर कैलास रोडगे, डॉक्टर बबन कुंभार, डॉक्टर संगीता कुलकर्णी, डॉक्टर प्रतिमा पवार, प्राध्यापिका सुवर्णा गायकवाड, डॉक्टर माधुरी गुळवे, डॉक्टर बेबी खिलारे, डॉक्टर आशा कदम, डॉक्टर प्रतिष्ठा नागणे, उपप्राचार्य प्रतापराव काळे, प्राध्यापक सुनील देशमुख, प्राध्यापक जयदीप खेतमाळीस, प्राध्यापक वसंत आरडे, प्राध्यापक राजेश दळवी, प्राध्यापक संग्राम राक्षे, प्रवीण घालमे, डॉक्टर वाल्मिक कापसे, डॉक्टर विकास भोसले, डॉक्टर महेश भदाणे व प्राध्यापक बलभीम महारणवर। या विद्यार्थी शिक्षक कीर्तन महोत्सवात सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेब व सांस्कृतिक विभागाच्या वतीनं करण्यात आले आहे। चला तर मग दादा पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थी शिक्षक कीर्तन महोत्सवात सहभागी होऊयात। संत विचारांचा, उत्कृष्ट संस्कारांचा आणि मानवी मूल्यांचा स्वीकार करूयात। धन्यवाद।